नमस्कार, मी प्रमिला। माझ्या टॉपशिले क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। खूप सुंदर अशी लेसची डिझाईन बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हाईट 14.5 होती, 15.5 घेतली 1 इंच मिळून। माप 10 म्हणजे 40 माप आहे। 10 इंचाची घडी, त्यात 1.5 इंच मिळून 11.5 घेतली। मुंडा 6 इंचाचा घेतलाय। त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे 3 आणि 6 इंचाचा। मागील गळा आहे 11 इंचाचा। चौकोन करायचा आहे। या ठिकाणी पानाचा आकार या ठिकाणी मी देणार आहे। नंतर कडेला 1 इंच खूण करून घ्यायची। इथे पण 1 इंच। आणि जसा पानाचा आकार आहे तसा पुन्हा आखून घ्यायचा। नंतर खालच्या साईडला एक तिरकी लाईन आणि तोच आकार साईडला घ्यायचा म्हणजे कडेला। नंतर 1 इंच पुन्हा आणि 2 तिरक्या लाईन। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण लेस लावणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये। कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायचं पण विसरू नका। या ठिकाणी गळा कट करून घेतलाय। आता खाली ब्लाऊज पीसचा कपडा ठेवलाय आणि त्यावरती ठेवायचा आहे अस्तरचा कपडा। कमी वेळेत आहे आणि सुंदर पण आहे। कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता। आणि असं नाही की हेच माप पाहिजे, तुमचं कोणतीही साईज असू द्या, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। हा गळा जिथे कोणा आहे खाली तिथे सुई खाली करायची आणि नंतर दाब फिरवायचा, म्हणजे जो पानाचा आकार आहे तो व्यवस्थित येतो। त्यानंतर तिरकी कातर शिलेव्याने द्यायची, म्हणजे साईडलाच द्यायची। जिथे कोणा आहे तिथे थोडीशी पुढे न्यायची। थोडस कपडा कट करून घ्यायचा आहे। शिलाईच्या साईडचाच कट करायचा, शिराईवरती नाही कट करायचा। आता समोर अस्तर घेतले आणि त्या समोर अस्तर घेतलेल्या जो अस्तरचा कपडा आहे त्यावरती आपल्याला द्यायची आहे दापटीप। दापटीप म्हणजे एकदम कडेला असते। ही दापटीप आपल्याला याच्यासाठी द्यायची की कॅनव्हस पेपर किंवा पायपिंग किंवा गोट लावण्याची या ठिकाणी गरज येत नाही। आणि फिनिशिंग पण खूप छान दिसते। तुम्ही बघू शकता आतल्या साईडला घेतल्यानंतर गळा आपला किती छान आलेला आहे। आता त्यानंतर जो मशीनचा दाब आहे त्यानुसार आता आपण गळ्याच्या कडेला शिलाई करून घ्यायची। जसा गळा आहे तशी शिलाई या ठिकाणी आपल्याला करायची आहे। त्यानंतर मुंड्याला पण शिलाई करायची, म्हणजे अस्तरनुसार या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे। अस्तर आपण एकदम परफेक्ट कट करतो। आणि ब्लाऊज पीसचा कपडा थोडासा वाढव असतो तर ब्लाऊज पीसवर नाही जायचं, अस्तरवर आपल्याला शिलाई करायची असते। आणि जो उरलेला कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो नंतर कट करायचा असतो। आता शिलाई करून घेतली म्हणजे पूर्ण शिलाई झालेली आहे मोंडा खालची साईड। आता बघा जेवढं अस्तर आहे तेवढंच या ठिकाणी आपल्याला हा कपडा ठेवायचा आहे। बाकीचा थोडासा जास्त आहे तर तो आपल्याला कट करायचा आहे। जे कमरेचे टक्स आहे खालच्या साईडचे तेही साधारणतः 3.5 इंचाचे। शोल्डरचे एकदम मधोमध घेतले तरी चालेल। किंवा जो गळा आहे त्यापासून आपले जे बोटाचे अंतर आहे ते 3 तुम्ही ठेवून तिथे टक्स घेऊ शकता। खाली 1.5 इंचाचं अंतर, वरती कमी कमी करत चालायचंय। 3.5 इंचाचा हा टक्स आहे। दोन्ही टक्स झालेली आहे। खालची लाईन पण सरळ करून घ्यायची। कधी कधी टक्स झाल्यानंतर लाईन तिरकी असते खालची, ती सरळ करून घ्यायची। 2 इंचाचा या ठिकाणी आपण आता कपडा घेतलेला आहे कमरपट्टीचा। आता 1.5 इंचाने वरती दुमडलाय। खाली पण 1.5 इंचाची शिलाई आहे आणि त्यावरती द्यायची आहे आपल्याला दापटी। दापटी बघा कुठे आहे, एकदम कडेला असते। म्हणजे जो कपडा आपण दुमडतो त्याच्यावरतीच ही आपली शिलाई पाहिजे। आता मधोमध जी आहे ती 5 नंबरची शिलाई या ठिकाणी घ्यायची आहे, जेणेकरून हात शिलाई करून आपण ही शिलाई काढू शकू। गळ्याची फिनिशिंग पण बघू शकता किती छान आलेली आहे। आता आपण जो आकार आखून घेतला होता तो पुन्हा आखून घेऊया। आतल्या साईडने मला आकार दिसत होता अस्तरचा, त्यामुळे मी ही त्यावरतीच आखून घेते। दोन त्रिकोण, एक छोटा एक मोठा, म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपली लेस लागली जाईल। आता जी खालचा जो छोटा त्रिकोण आहे तिथे आपण अगोदर लेस लावून घ्यायची। तर कोणत्या साडीवर सूट होतो असा गोल्डनचा कलर असतो, म्हणून गोल्डनची कलरची जी लेस आहे ती या ठिकाणी मी वापरत आहे। तुमच्याकडे जर साडीचा कलर असेल तर ती लेस तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही।
फक्त गोल्डनची कलरची लेस या ठिकाणी मी घेतलेली आहे. कोणतीही लेस घेऊ शकता, गळा छानच दिसतो. आता जो मोठा त्रिकोण आहे खालचा तो करून घ्यायचा आहे. जेवढं आखून घेतलंय त्याच्यापेक्षा थोडंसं वाढव पुढे आपल्याला ठेवायचं आहे. खूप तंततंत तिथे कट करून नाही घ्यायचं, कारण जर लेस लागली गेली तर लेस ती आपल्या त्या लेस खाली आली पाहिजे. अशा पद्धतीने लेस थोडीशी पुढे घेऊन मग कट करायची. आता जो गळा आहे पानाचा त्याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे. कमी वेळेत अगदी कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. अशाच माझ्या टॉप शिले क्लासवरच्या नवनवीन आणि सोपे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. खूप सुंदर दिसतो हा गळा, कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता. सिंपल ब्लाऊज असेल तरीही ट्राय करू शकता, छान साडीचा ब्लाऊज असेल तरीही ट्राय करू शकता. लेसची डिझाईन छानच दिसते. आता साधारणतः मधलं अंतर आपण एकचं घेतलं होतं ते एकच ठेवलेलं आहे आणि एकदम मधोमध आधी ही लेस मी घेतलेली आहे. आपण तिथे एकच अंतर दिलं होतं ते खालचं होतं आणि जो सेंटर घेतला होता जो मधला तो आपल्याला एकमेकाला मिळवायचा आहे. खालच्या साईडने पण आता लेस लावून घेऊया. तिकडची वरची साईड घेतली तर इकडची खालची घ्यायची. आता बघा जी लेसचा जो भाग आहे म्हणजे तिथे कोणा आला पाहिजे तो एकमेकांना मिळवायचा आहे आणि बरोबर एकच अंतर करून ही लेस आपल्याला लावायची आहे. एकच म्हणजे मधलं अंतर जे आहे ते एकच आहे आपलं. खूप सोप्या पद्धतीमध्ये हा गळा बनला जातो, दिसायला पण छान दिसतो. मधोमध तुम्ही इथे बटन किंवा पॅच लावू शकता. आता या ठिकाणी आपण छोटासा इथे बटन पण लावू शकता. छोटंसं बटनच ठेवलेलं आहे, दोन या ठिकाणी ठेवलेले आहे. तुम्ही एक पण लावू शकता किंवा पॅच छोटासा डायमंडचा असेल तर तोही लावू शकता. आता नाडी लावायची आहे तर आपल्याला जो ब्लाऊज पीसमधला जो कपडा उरलेला आहे तो घ्यायचा आहे चौकोनमध्ये आणि त्याचा त्रिकोण करायचा आहे. पुन्हा चौकोनचा त्रिकोण केलाय, शिलाई करून घ्यायची. आता जो त्रिकोणचा एकदम भाग आहे तिथे आपण नाडी लावणार आहोत. आता ही नाडीचं बघा दुमडून घ्यायचंय आणि बरोबर तो कोणा आहे तिथे आपली ही नाडी पॅक लागली गेली पाहिजे. मशीनचा दाब जो आहे तो मागे पुढे करून दोनदा तीनदा पॅक करून घ्यायचंय आणि पुन्हा त्रिकोणमध्ये शिलाई करून घेतली. कपडा बाहेर काढायचा आहे, खूप सुंदर असं फुल तयार होतं. लटकन लावण्याची पण गरज येत नाही, दिसायला पण छान दिसतो. खूप सोप्या पद्धतीमध्ये हा व्हिडिओ आहे आणि खास तुमच्यासाठी होता. मला नक्की खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच तुम्हाला मी सोपे आणि नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल. शोल्डर पासून 3 इंच आपण खून करून घ्यायचंय खालच्या साईडला आणि तिथे जी नाडी आहे ती आपल्याला लावायची आहे. तर मशीनचा दाब पुन्हा मागे पुढे करून आपण पॅक करून घ्यायची ही नाडी, म्हणजे निसटली जात नाही. अशा पद्धतीने खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये लेसचा जो ब्लाऊजचा गळा आहे तो आपला तयार आहे. थँक्यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल. अशाच माझ्या टॉप शिले क्लासवरच्या नवनवीन आणि सोपे व्हिडिओ बघत चला, लाईक करत चला, कमेंट करत चला आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता. इथे गोल्डनचं बटन पण ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, छानच दिसेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला गळा तयार आहे.